मिका चॅप्टर 7 मिका अध्याय 7 कोण ही माझी विपत्ती उन्हाळ्यातील फळे काढून घेतल्यावर जशी झाडावर काही राहतात द्राक्षीच्या वेलीवर जसा सर्वा राहतो तसा मी झालो आहे. खावयास द्राक्षांचा एक घोसही राहिला नाही. माझ्या जीवाला आवडेल असा पहिल्या बाराचा अंजीर राहिला नाही. भक्त पृथ्वीवर नाहीसा झाला आहे. माणसात कोणी सरळ उरला नाही. ते सर्व रक्तपात करावयास तपले आहेत. प्रत्येक जण जाळे टाकून आपल्या भावाची पारध करीतो. दुष्कर्म जोराने करावे म्हणून ते आपले दोन्ही हात चालवितात. सरदार फरमावितो ते न्यायाधीश लाच घेऊन करीतो. वेडा मनुष्य आपल्या मनातील दुष्ट भाव बोलून दाखवितो असे ते सर्व मिळून दुष्टतेचे जाळे विणितात. त्यातला जो उत्तम तो काटेरी झुडपासारखा आहे. त्यातला जो सरळ तो काटेरी कुंपणाहून वाईट आहे. तुझ्या टेहळणी करणाऱ्यांनी टेहळलेला दिवस तुझी झडती घेण्याचा दिवस येत आहे. आता त्यांची त्रेधा उडेल. सोबत्याचा भरवसा धरू नको. जीवलग मित्रावर अवलंबून राहू नको. तुझ्या उराजवळ निजणाऱ्या तुझ्या पत्नीपासून आपले तोंड आवरून धर. कारण पुत्र बापाला तुच्छ मानित आहे. मुलगी आपल्या आईवर उठली आहे. सून आपल्या सासूवर उठली आहे. मनुष्याच्या घरचे इसम त्याचे वैरी झाले आहेत. मी तर परमेश्वराची मार्ग प्रतीक्षा करीन. मी आपल्या तारण करणाऱ्या देवाची वाट पाहत राहीन. माझा देव माझे ऐकेल. अगे माझ्या वैरिणी, माझ्यामुळे आनंद करू नको. मी पडले तरी पुन्हा उठेन. मी अंधारात बसले तरी परमेश्वर मला प्रकाश असा होईल. परमेश्वर माझा तंटा लढून माझा हक्क संपादन करील. तोवर मी त्याचा राग सहन करीन. कारण मी त्याच्या विरुद्ध पाप केले आहे. मला तो प्रकाशात नेईल. मी त्याचे न्यायीपण पाहीन. जी मला म्हणाली होती की तुझा देव परमेश्वर कोठे आहे, ती माझी वैरीण ते पाहील व ती लज्जेने व्याप्त होईल. माझे डोळे तिला पाहतील. तिला रस्त्यातल्या चिखलासारखे तुडवितील. तुझे तट बांधण्याचा समय आला आहे. त्या समयी तुझ्या सीमा रुंद होतील. त्या दिवशी अश्शूर देशातून, मिसर देशातील नगरातून, मिसर देशापासून फरात नदीपर्यंतच्या प्रांतातून, दूर दूरच्या समुद्र तीराहून व दूर दूरच्या पर्वतांवरून लोक तुझकडे येतील. तथापि देश आपल्या रहिवाशांमुळे, त्यांच्या कृत्यांच्या फळांमुळे वैराण होईल. तू आकडी घेऊन आपल्या लोकास चार. तुझ्या वतनातील मेंढरे करमेलाच्या झाडीत एकांती राहतात त्यास चार.
प्राचीन काळच्या दिवसांप्रमाणे बाशानात व गिलादात त्यास चरू दे। तू मिसर देशातून बाहेर निघालास त्या दिवसाप्रमाणे त्याला मी अद्भुत कृत्ये दाखवीन। राष्ट्रे हे पाहतील व आपले एकंदर बल पाहून लज्जित होतील। ती आपल्या तोंडावर हात ठेवितील, त्यांचे कान बहिरे होतील, ती सर्पाप्रमाणे धूळ चाटितील, पृथ्वीवरील सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे ती आपल्या विवरातून थर थर कापत बाहेर येतील। परमेश्वर आमचा देव, याजकडे ती भयकंपित होऊन येतील, ती तुझपुढे भयभीत होतील। तुझ समान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करीतोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकितोस। तो आपला राग सर्व काळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो। तो वळून पुन्हा आम्हावर दया करील, आमचे अपराध पायाखाली तुडवील। तू त्यांची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकशील। प्राचीन काळापासून तू आमच्या वडिलास शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे याकोबा बरोबर सत्यतेने व अब्राहामा बरोबर वात्सल्याने वर्तशील।